100 कोटी रुपये खर्च करून लोकसभा निवडणूक जिंकता येते का याची चर्चा भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर रंगली आहे. आणि म्हणूनच असं काही घडू शकतं का या प्रश्नाचा वेध आपण आजच्या भागामध्ये घेणार आहोत. साधारणतः एका लोकसभा मतदारसंघामध्ये 2000 पोलिंग बूथ असतात. भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये ते 2175 आहेत. आता ह्या 2000 पोलिंग बूथवर नेमका खर्च किती येतो, तर पूर्वी म्हणजे ज्यावेळेस एक 15-20 वर्षापूर्वी ह्या निवडणुका व्हायच्या त्यावेळेस प्रत्येक पोलिंग बूथवर साधारणतः 2-5 हजार रुपये दिले जायचे. हे 2-5 हजार रुपये याच्यासाठी दिले जायचे की जे टेबल लागलेले असायचे मतदारसंघाच्या बाहेर, मतदार केंद्राच्या बाहेर, त्या मतदार केंद्राच्या बाहेर येणारी जी लोकं आहेत त्या पक्षाची, त्यांचा चहा पाण्याचा खर्च किंवा नाश्त्याचा खर्च म्हणून तो दिला जायचा. हे निवडणुकीच्या आदल्या दिवशी या पैशांचं वाटप व्हायचं. 2014 नंतर जी परिस्थिती बदलली, खर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. सुरुवातीला तो खर्च 20-30 हजार रुपये यायला लागला. म्हणजे एका पोलिंग बूथवर 20-30 हजार रुपये हे निवडणुकीच्या आदल्या दिवशी दिले जायचे. म्हणजे साधारणतः 5-6 कोटी रुपये हे एका लोकसभा मतदारसंघामध्ये खर्च व्हायचे. 2014 पासून साधारणतः परिस्थिती बदलली. मोठ्या प्रमाणावर कॅम्पेनिंग सुरू झालं, राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आणि त्या खर्चामध्ये वाढ झाली. 2019 मध्ये तो खर्च एका पोलिंग बूथचा साधारणतः 1-1.5 लाख यायला लागला. आता समजा जर आपण एका पोलिंग बूथवर 1 लाख रुपये जर दिले तर 2000 पोलिंग बूथवर तो खर्च 20-30 कोटी यायला लागला. म्हणजे पूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये जर सगळा जर खर्च बघितला तर पोलिंग बूथ आणि त्याच्यानंतर ज्या काही सभा दौरे हा सगळा एकंदरीत खर्च जो असायचा तो 30 कोटी असायचा. 20-30 कोटीमध्ये ती निवडणूक संपून जायची आणि हे 20-30 कोटी ही मोठे राजकीय पक्ष हेच खर्च करायचे. छोटे राजकीय पक्ष मात्र काही लाखामध्येच अडकायचे आणि त्याच्यामुळे कुठल्याही लोकसभा मतदारसंघामध्ये अपक्ष कधी निवडून आले नाहीत. म्हणजे फार रेअर केस असतील देशभरामध्ये, पण ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये अपक्ष कोणी निवडणूक जिंकू शकला नाही. त्याच्या कारणं अशी होती की राजकीय पक्षच हे खर्च करू शकतात. जरी पैसे आपल्याकडे असले तरी 2000 बूथपर्यंत पोहोचणं, 2000 बूथवर कार्यकर्ते तयार करून त्यांच्या हातात हे खर्चासाठी पैसे देणं आणि ते मतदारांपर्यंत पोहोचवणं हे अशक्य गोष्ट होती. ती फक्त राजकीय पक्षांना जमते आणि म्हणून तो खर्च जास्तीत जास्त 20-30 कोटीपर्यंत यायचा. आपण जर विधानसभा निवडणूक धरली तर एका विधानसभा निवडणुकीला 5-6 कोटी रुपयापर्यंत खर्च येतो आणि लोकसभेला 25-30 कोटी रुपयापर्यंत खर्च येतो. आत्ता ही जी निवडणूक होणार आहे 2024ची याच्यामध्ये खूप मोठी रस्सीखेच पाहायला मिळते. म्हणजे 100 कोटी 200 कोटीचे आकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत, ऐकायला मिळत आहेत की 100 कोटी रुपये खर्च करू पण आम्ही यांना पाडू किंवा आम्ही एवढे खर्च करू आम्ही जिंकू, अशा भाषा सुरू झालेल्या आहेत. खरं तर आत्ता जो भ्रष्टाचार सुरू आहे, ज्या पद्धतीने लुटमार सुरू आहे, खुलेआम दरोडे घातले जात आहेत, शासकीय निधीचा अपहार होतो, हे सगळं जर बघितलं तर हे 50-100 कोटीचे आकडे आपल्याला हे खूप कमी वाटायला लागतात. म्हणजे जव्हार PWD एक उदाहरण आहे. जव्हार PWD हे जे डिव्हिजन आहे याच्यामध्ये 4 सबडिव्हिजन आहे, म्हणजे फक्त 4 तालुके आहेत आणि या 4 तालुक्यांमध्ये फक्त PWD 1000 कोटींची खोटी बिलं निघालीत. 4 तालुक्यांमधील एका विभागामध्ये एका खात्यामागे 1000 कोटींचा भ्रष्टाचार, तर पूर्ण 4 तालुक्यांमधील जे विविध खाती आहेत त्याच्यामध्ये काय असेल, म्हणजे हा भ्रष्टाचार 1000 कोटींचा आहे. आणि त्याच्यामुळे हे सगळा पैसा जो आहे हा श्रीमंतांकडे आहे, हा धनाढ्यांकडे आहे, हा भ्रष्टाचाऱ्यांकडे आहे, हा अधिकाऱ्यांकडे आहे, हा ठेकेदारांकडे आहे. आणि त्याच्यामुळं आता कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण लोकप्रतिनिधी व्हायचं आणि पूर्ण यंत्रणा ताब्यात घेऊन आपण जे काही कमावलंय ते सगळं वाचवायचं किंवा 100-200 कोटी टाकून पुन्हा आपण 1000-2000 कोटी कमवायचे
अशा पद्धतीचं राजकारण हे आता सुरू झालेलं आहे. आणि खरं तर अशा पद्धतीने लोकसभा निवडणूक जिंकता येते का हा खरा प्रश्न आहे. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च केल्यानंतर ते दाम दुपटीने वसूल करणार असतात. म्हणजे कोणी समाजसेवा करायला किंवा कोणी दानधर्म करायला एवढ्या मोठ्या प्रमाणावर निवडणुकांमध्ये खर्च करत नाहीत. खर तर 100 कोटी 200 कोटी हे आपल्याला आकडे खूप मोठे वाटतात, पण आपण सर्वात मोठा जो भ्रष्टाचाराचा आकडा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तोंडून जो ऐकलाय तो आहे 72,000 कोटींचा. म्हणजे सिंचन घोटाळ्यासंदर्भात पंतप्रधानांनी जे वक्तव्य केलं होतं ते वक्तव्य 72,000 कोटींचं होतं. आता एवढे मोठे मोठे आकडे आपण ऐकल्यानंतर त्याच्यापुढे 100 कोटी हे काहीच वाटत नाहीयेत. म्हणजे साधारणतः आपल्याकडे जे कंपनी मालक आहेत, कारखानदार आहेत, ते सहज 50,000-100,000 कोटींचे मालक आहेत. आता धरून चाला एखाद्या कारखानदाराने, एखाद्या कंपनी मालकाने, म्हणजे आपण धरून चालू की टाटा, बिर्ला, अंबानी, अदानी यांनी जर ठरवलं की महाराष्ट्रामध्ये 48 खासदार आहेत, हे 48 च्या 48 खासदार आपण निवडून आणायचे, कारण एका खासदाराला खर्च येणार आहे 100 कोटी. म्हणजे खरं तर तो 20 ते 30 कोटी आहे. आपण भिवंडी लोकसभेचं प्रमाण म्हणू का, तिथे जे बोललं जातं त्या चर्चेनुसार जर एखाद्या कारखानदार घराण्याने, कंपनी मालकाने जर ठरवलं की मला 100 कोटी रुपये एका लोकसभा मतदारसंघात खर्च करून जिंकायचं आहे, तर त्याला खर्च येणार आहे 4,800 कोटी, म्हणजे साधारणतः 5,000 कोटी. आता 5,000 कोटी हे ह्या लोकांसाठी, ज्या पद्धतीचे भ्रष्टाचार आपण ऐकतो, ज्या पद्धतीची कर्ज कंपनी मालकांना माफ केली जातात ते बघितलं तर ते 1,000 कोटींचे आहेत. त्यांना 5,000 कोटी म्हणजे काहीच नाही. मी त्यांच्याकडे एवढा अमाप पैसा आहे, ते काय हे निवडणुका लढवत नाहीये. त्यांनी जर ठरवलं आणि अशा पद्धतीने जर त्यांनी निवडणुका लढवल्या तर ते निवडून येतील का? म्हणजे आज प्रत्येक मतदारसंघामध्ये 500,000 कोटींचे मालक हे 5-50 सहज आहेत. म्हणजे देशभरामध्ये कुठलाही लोकसभा मतदारसंघ घ्या, तिथल्या 5-50 लोकांकडे 500,000 कोटी सहज असतात. कारण देशामध्ये ज्या पद्धतीने भ्रष्टाचार होतोय, ज्या पद्धतीने कारखानदारी वाढते, जे आपण आकडे जे आहेत माफ करण्याचे, कर्ज ज्या पद्धतीने माफ होत आहेत, हे सगळं जर बघितलं तर हे पैसे या कारखानदारांकडे, या भांडवलदारांकडे, या राजकारण्यांकडे, या भ्रष्टाचाऱ्यांकडे सहज आहेत. मग तरी सुद्धा ही लोक निवडणुका का लढवत नाहीत? त्यांनी ठरवलं की 48 ठिकाणी आपण आपले कर्मचारी उभे करायचे, आपल्या कंपनीचे कर्मचारी. म्हणजे खरं तर देशभरामध्ये कुठल्याही लोकसभेमध्ये जाऊन आपल्याला निवडणूक लढता येते. म्हणजे कोणत्याही राज्यामध्ये जाता येते, तिथे फॉर्म भरता येतो, तिथे निवडणूक लढता येते. तसं जर कर्मचाऱ्यांनी ठरवलं की आम्हाला उभं राहायचं आहे, मालक आमचा खर्च करणार आहे 100-100 कोटी, 5,000 कोटी रुपये खर्च करायचे, आणि आत्ता जे सांगितलं होतं की 100 कोटी खर्च करून निवडून येता येतं, तसं जर निवडून आले तर पूर्ण राजकारण हे भांडवलदारांच्या हातामध्ये जाईल. मी फक्त महाराष्ट्र सांगतोय, खरं तर असं हे देशभरामध्ये होऊ शकतं, मात्र आत्तापर्यंत ते झालेलं नाही आहे. आजही भांडवलदारांना राज्यकर्त्यांच्या अगदीच हाताखालीच राहून कामं करून घ्यावी लागतात, त्यांची मनधरणी करावी लागते, खासदार आमदारच त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ राहतात. याचं हेच कारण आहे की आपल्या देशामध्ये लोकशाही आहे आणि आत्ता लोक ही खूप हुशार आहेत, पूर्वीही हुशार होती, आणि म्हणूनच ह्या भांडवलदारांचं काही चाललं नाहीतर त्यांनी लोकशाही संपवून त्यांनी त्यांचं कॉर्पोरेट राज आणलं असतं, सगळी लोक त्यांचीच त्यांनी निवडून आणली असती, त्यांनी त्यांचं राजकारण केलं असतं आणि आपण गुलामांसारखे वागलो असतं. मात्र पैशांनी विकत घेऊन कुणीही मतदान करत नाहीत. 1-2% लोक असतात का ती विकली जातात, ती मिंधे होतात, ती लाचार होतात, ती त्या प्रचारामध्ये सहभागी होतात, मात्र जो खरा मतदार आहे तो मतदार राजा अशा प्रकारच्या भूलथापांना, अशा प्रकारच्या आमिषांना बळी पडत नाही. म्हणजे ग्रामपंचायत लढवणं, ते जिंकणं अशा खर्च करून शक्य आहे,
एखादी नगरपंचायत 5,000-10,000 रुपये मत देऊन जिंकणं तेही सोपं असतं, पण विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघामध्ये हे पैशांचे खेळ चालत नाहीत, कारण लोक पैसे घेतात, मत कोणाला द्यायचं ते त्यालाच देतात. आणि म्हणून कधीही भांडवलदारांचे हे प्रयोग चाललेले नाहीत, चालले असते तर आज एखाद्या कंपनीचं राज्य हे देशावर असतं, राज्यावर असतं. आता तसं होताना आपल्याला दिसत नाहीये. म्हणजे लोकसभेमध्ये जाऊन तुम्ही नेमकं काय करणार आहात, तुमची विचारधारा काय, तुमचं शिक्षण काय, तुमच्या आधीची पार्श्वभूमी काय, तुम्ही काय घेऊन मतदारसंघामध्ये जाणार आहात, तुमचा इतिहास काय, तुमचा भूगोल काय, तुमची विचारधारा काय, हे सगळं अभ्यासून लोक मतदान करतात. कारण त्यांना देशासाठी मतदान करायचं असतं, देशाच्या पंतप्रधानांसाठी मतदान करायचं असतं, आणि तिथे फक्त पक्ष चालतो, तिथे पैसा चालत नाही. या राजकीय पक्षाची लोकच बहुसंख्येने निवडून ती यासाठीच येतात, कारण तिथे एखाद्या पक्षाचं राज्य असावं, त्यांची सत्ता असावी, अशा दृष्टीने लोक मतदान करतात. जर कॉर्पोरेटचं राज्य आलं असतं तर पक्ष संपले असते. राजकीय पक्षांची एक बांधणी असते, खालपासून वरपर्यंत, म्हणजे बूथ प्रमुखापासून तर जिल्हा प्रमुखापर्यंत, लोकसभा संघटकापासून तर आधी देशाच्या अध्यक्षकापर्यंत ही सगळी बांधणी करून आणि मग तो पक्ष निवडणुकीत उतरतो, तो सर्व कार्यकर्त्यांना कामाला लावतो, आपली विचारधारा पोचवतो, आपलं कार्य पोचवतो, आणि त्याच्यानंतर ती निवडणूक रंगात येते, निवडणूक लढली जाते. म्हणजे पक्ष लागतो, कार्यकर्ते लागतात, कार्यकर्त्यांचं नियोजन लागतं, प्रचार प्रसार लागतो, बऱ्याचशा गोष्टी ह्या लागतात. कारण तुमच्याकडे जरी कितीही पैसा असला तरी तो पैसा द्यायचा कोणाकडे, त्या गावामध्ये तुमची संघटना पोहोचलेली आहे का, तुमचा पक्ष तिथे पोहोचलेला आहे का, तुमच्या पक्षाचं काम तिथे पोहोचलेलं आहे का. म्हणजे भिवंडी लोकसभा मतदारसंघ जर ठरला तर त्याचं शेवटचं टोक जे आहे उजनी आखाडा, इथे जो आदिवासी बांधव राहतो, जो आदिवासी बांधव ही आता सुशिक्षित आहे, तो मतदान करताना विचार करतो. जे मतदार आता सध्या सगळेच पैसे घेणारे आहेत, पैसे कोणाला नको आहेत, प्रत्येक मतदार, प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक पदाधिकारी हा निवडणूक आली की पैसे लाटण्याचंच काम करतो, त्याला पैसा हवाच असतो. फार 1-2% लोक असतात कधी पैसे स्वीकारत नाहीत, पैसे घेत नाहीत, मात्र उर्वरित जी लोक आहेत ही पैशांकडे डोळे लावून बसलेली असतात. मात्र पैसे घेतल्यानंतरही ही लोक ज्याच्याकडून पैसे घेतले त्यालाच मतदान करतील अशातला भाग नाही. ती लोक पक्ष बघतात, विचारधारा बघतात, उमेदवार बघतात, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आणि त्याच्यानंतर ते मतदान करतात. आणि म्हणून कुठलाही कॉर्पोरेट सेक्टरचा माणूस हा निवडणूक लढवत नाही. नाहीतर आत्तापर्यंत हा देश अदानींच्या ताब्यात आहे, हा देश अंबानींच्या ताब्यात आहे, हा देश टाटांच्या ताब्यात आहे, बिर्लांच्या ताब्यात आहे, ह्या मोठ्या कॉर्पोरेट सेक्टरच्या लोकांच्या ताब्यामध्ये हा देश गेलेला आहे असं आपल्याला पाहायला मिळालं असतं. ह्या लोकांचा दबाव आहेच, ह्या लोकांचा फायनान्स राजकारण्यांना आहेच, ते राजकीय पक्षांना फायनान्स करून आपलं वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न करतात. प्रत्यक्षात आपली माणसं, आपले कर्मचारी किंवा आपल्या घरातील लोक हे निवडणुकीला कधीही उभं करत नाही. म्हणजे अंबानींचा मुलगा उभा राहिलाय किंवा अंबानींची सून उभी राहिले असं आपल्याला कुठेही दिसत नाही. टाटांच्या बाबतीत तेच, अदानींच्या बाबतीमध्ये तेच. ही जी मोठी जी आपली घराणी आहे, या घरातील उद्योगपतींमधील माणसं ही कधीही निवडणुकीला उभी राहिलेली नाहीत, आणि राहिली असतील कुठे तर ती जिंकून येत नाहीत, ही परिस्थिती आहे. आणि म्हणून कोणी कितीही सांगितलं की आम्ही 100 कोटी रुपये खर्च करू, 200 कोटी रुपये खर्च करू, तर तुमची पक्षाची जर बांधणी नसेल, तुमची एक विचारधारा नसेल, तर त्या 100 कोटींचा, त्या 200 कोटींचा काहीही उपयोग होत नाही. आणि तसं जर झालं असतं तर लोकशाही ही संपुष्टात आली असती. या सगळ्या कॉर्पोरेट घराण्यांचं वर्चस्व हे राजकारण्यांवर असतं. आज तसं काही आपल्या देशभरात दिसत नाही. महाराष्ट्रामध्ये तर बिलकुल तशी परिस्थिती नाही आहे. आणि म्हणून कुठल्याही मतदारसंघामध्ये फक्त पैशांच्या जीवावर निवडणुका ह्या कधीही जिंकता येत नाही. निवडणुकीला पैसा लागतोच. जी निवडणूक 25-30 कोटींमध्ये होती, यावेळेस ती जास्तीत जास्त 50 कोटींपर्यंत जाईल. तो जो खर्च आहे,
तो प्रॅक्टिकली म्हणजे सभांवर होईल, कार्यकर्त्यांवर होईल, पदाधिकाऱ्यांवर होईल, मतदारांवर होईल, या सगळ्या गोष्टींवर होईल. मात्र फक्त पैसे खर्च करून कोणी निवडणूक जिंकेल असं आपल्या देशभरात तरी होणार नाही आणि जगभरामध्येही अशा गोष्टी घडलेल्या नाही. कारण अब्जादेश कोट्यादेश अनेक लोक हे प्रत्येक मतदारसंघामध्ये आहेत, मात्र आजपर्यंत त्यांनी कधीही हे प्रयोग केलेले नाहीत. आणि म्हणून भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये जी चर्चा सुरू आहे की अशा पद्धतीने कोणी निवडणूक जिंकू शकतो का, तर त्याचं उत्तर नाही हेच आहे.